नमस्कार। महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या नवी दिल्लीतील महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वतीने आजपासून महाराष्ट्र हिरक महोत्सव व्याख्यानमाला सुरू होते। या व्याख्यानमालेचं पहिलं पुष्प गुंफण्याची संधी मला मिळते, त्याबद्दल मी महाराष्ट्र परिचय केंद्र, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक डॉक्टर दयानंद कांबळे यांना मनपूर्वक धन्यवाद देतो। मित्रहो, माझा आजचा विषय आहे महाराष्ट्राचे समाजकारण आणि राजकारण। महाराष्ट्राच्या स्थापनेला 60 वर्षे झालेली आहेत आणि महाराष्ट्राचा आपण हिरक महोत्सव साजरा करतोय। खतर कोणतीही संस्था, कोणतीही संघटना त्यांच्या कार्याचं मूल्यमापन करण्यासाठी 60 वर्षे हा पुरेसा कालावधी आहे। खरं तर अशा कालावधीत अनेक चढउतार आलेले असतात, अनेक गोष्टी घडून गेलेल्या असतात, तरी सुद्धा काही एक सारांश रूपाने त्याचं मूल्यमापन करणं शक्य होतं। त्याच्या वाटचाली संदर्भात काही एक विधान करता येऊ शकतं, काही एक निष्कर्ष काढता येऊ शकतात आणि एकूण या वाटचालीचं किंवा या वाटचाली संदर्भात आपलं जे मतप्रदर्शन आहे ते मतप्रदर्शन करता येणं शक्य होतं। त्यामुळे मला वाटतं एकूण हा जो कालावधी आहे तो कालावधी खूप महत्वाचा आहे। महाराष्ट्राच्या 60 वर्षाच्या वाटचालीचं मूल्यमापन करताना केवळ 60 वर्ष विचारात घेऊन चालत नाही, कारण महाराष्ट्राच्या या 60 वर्षांचं मूल्यमापन करायचं असेल तरी आपल्याला आधुनिक काळाच्या कसोटीवर जर हे मूल्यमापन करायचं असेल तर 125 वर्षे पाठीमागे जावं लागतं आणि पुन्हा ऐतिहासिक कालखंड पार्श्वभूमीवर हे मूल्यमापन करायचं झालं तर 450 वर्षे मागे जावं लागतं। आता तुम्ही म्हणाल हे 60 वर्षाचं मूल्यमापन आणि 125 वर्षे आणि 450 वर्षे हा काय प्रकार आहे? तर सरळ साधी गोष्ट आहे, केवळ आजच्या काळावर वर्तमान किंवा वर्तमान आणि त्याच्या आधीची 60 वर्षे एवढ्या काळात हे मूल्यमापन शक्य नाही। त्याचं कारण असं की महाराष्ट्राचा विचार करताना छत्रपती शिवाजी महाराजांचा कालखंड ऐतिहासिक काळातला आणि आधुनिक काळातला महात्मा ज्योतिराव फुले यांचा कालखंड, हे दोन कालखंड फार महत्वाचे ठरतात। या दोन कालखंडाच्या पार्श्वभूमीवरच महाराष्ट्राच्या पुढच्या वाटचालीचं मूल्यमापन करावं लागतं। या दोन कालखंडांच्या किंवा या काळात घडलेल्या घटना घडामोडींच्या किंवा या काळात जे दिशादर्शन झालेलं आहे त्या दिशादर्शनाच्या प्रकाशातच महाराष्ट्राच्या 60 वर्षाच्या पुढच्या वाटचालीचं आपल्याला मूल्यमापन करावं लागतं आणि ते जास्त महत्वाचं आहे। आपण महाराष्ट्राचा उल्लेख करताना शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्राचा नेहमी करतो। छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या चार महामानवांचा आपण विचार करत असतो आणि या चार महापुरुषांना जर आपण समजून घेतलं तरच मला वाटतं महाराष्ट्राचं हे जे मूल्यमापन आहे हे मूल्यमापन नीट करणं आपल्याला शक्य होईल। छत्रपती शिवाजी महाराजांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराज हे जगाच्या पाठीवरचे पहिले धर्मनिरपेक्ष राजे होते। खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांना समजून घेताना आपण महाराष्ट्रानं देशानं खूप गफलती केलेल्या आहेत आतापर्यंत, आणि छत्रपती शिवाजी महाराज हे व्यापक किंवा परिपूर्ण रीतीनं समजून न घेता केलेल्या या गफलतीमुळं अनेक प्रश्न महाराष्ट्राच्या गेल्या 60 वर्षाच्या काळात निर्माण झालेले आपल्याला दिसतील। तर मला वाटतं या ज्या काही गफलती झालेल्या आहेत किंवा या ज्या काही मधल्या कालखंडात आपल्याकडून चुका झालेल्या आहेत या चुका दुरुस्त करण्याची प्रक्रियाही सुरू झालेली आहे आणि मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांना समजून घेण्यातल्या ज्या चुका आहेत त्या दुरुस्त करण्याचा पुढच्या काळातही आपल्याला सातत्यानं काही प्रयत्न करावा लागेल, स्वतःला दुरुस्त करावं लागेल, व्यापक अर्थानं सामाजिक राजकीय पातळीवर या दुरुस्ती आपल्याला कराव्या लागतील। कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं राजकारण हे सर्वसमावेशक राजकारण होतं आणि या सर्वसमावेशकतेचा विचार केल्याशिवाय त्या सर्वसमावेशकतेच्या दृष्टिकोनानं महाराष्ट्राच्या एकूण आजच्या कालच्या राजकारणाचं आपल्याला मूल्यमापन करता येऊ शकेल। भविष्यातल्या महाराष्ट्राच्या राजकारणासंदर्भात आणखी काही गोष्टी आपल्याला सांगता येऊ शकतील। सगळ्यात महत्वाचं जे असतं ते
प्रत्येक समूह असतो त्या समूहामध्ये अल्पसंख्याकांना सुरक्षित वाटणं हा आदर्श राज्याचा आदर्श समाजाचा एक पहिला निकष असतो आणि मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांची राजवट आपल्याला त्या संदर्भातली महत्त्वाची शिकवण देत असते. आजच्या काळात जर आपण छत्रपती शिवाजी महाराजांना नीट समजून घ्यायचं झालं तर फार छोट्या प्रमाणात छोटी पुस्तिका गोविंद पानसरे यांनी लिहिलेली शिवाजी कोण होता ही मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांना व्यापक अर्थानं समजून घेण्याची महत्त्वाची पुस्तिका आहे असं मला वाटतं. तर इतिहासासंदर्भात खूप बोलता येतं कारण एकदा इतिहासात रमलं की मग ते इतकं रोमहर्षक प्रकरण असतं की त्यातून बाहेर निघताना खूप अडचणी होतात. वर्तमानाचं मूल्यमापन करताना इतिहास समजून घ्यावाच लागतो पण केवळ इतिहासात अडकून पडलं तर मग पुन्हा काही पुढच्या आजच्या वर्तमानासंदर्भातल्या गफलती होऊ शकतात. त्यामुळं तो धागा टिकवून ठेवून त्यात न अडकता आपल्याला आधुनिक काळाकडे आधुनिक वर्तमानाकडे यावं लागतं. महात्मा ज्योतिराव फुले यांचा कालखंड ही त्या दृष्टीनं आपल्या दृष्टीनं सगळ्यात महत्वाची आधुनिक काळातली घटना आहे. कारण महात्मा ज्योतिराव फुले यांनी जी शिकवण आपल्याला दिली आधुनिक महाराष्ट्राचा जो वैचारिक पाया घातला मला वाटतं त्या पायावर एकूण आजचा महाराष्ट्र राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या उभा आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य कसं करायचं याचा वस्तुपाठ घालून दिला आणि या राज्यामध्ये आदर्श राज्यामध्ये आपल्या चालीरीती कशा असायला हव्यात जुन्या चालीरीतींच्या पासून मुक्तता कशी कशी करून घ्यायला पाहिजे जी जुनी जळमट आहे ती जळमट फेकून द्यायला पाहिजे ही शिकवून आपल्याला महात्मा ज्योतिराव फुले यांनी दिली. राज्यकर्त्यांनी तळागाळातल्या माणसांच्या प्रती कशा रीतीनं काम करायला पाहिजे किंवा राज्यकर्त्यांच्या कामाचा केंद्रबिंदू काय असायला पाहिजे ही शिकवण आपल्याला राजर्षी शाहू महाराजांनी दिली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे केलं ते मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले राजर्षी शाहू महाराज यांनी आपल्या कामातून आपल्या विचारातून जे ज्या ज्या गोष्टी सांगितल्या ज्या चांगल्या गोष्टी सांगितल्या ज्या आदर्श गोष्टी सांगितल्या त्या सगळ्या गोष्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या संविधानात आणल्या आणि संविधानाच्या माध्यमातून या सगळ्या चांगल्या गोष्टी आपल्याला आधुनिक कालखंडात आधुनिक भारताच्या कालखंडात आपल्याला त्या जगण्यासाठी मार्ग दाखवता येत असं मला वाटतं. महाराष्ट्राचं राजकारण आणि समाजकारण या चार महापुरुषांच्या एकूण वैचारिक कार्यावर उभा आहे आणि पुढच्या काळातही या चार वैचारिक दृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या महापुरुषांच्या विचाराच्या आधारावरच आपल्याला वाटचाल करावी लागेल. मित्र हो, महाराष्ट्राचा विचार करताना महाराष्ट्र देशाच्या पातळीवर कुठं आहे भारतातलं महाराष्ट्राचं स्थान काय आहे महाराष्ट्राचं महत्त्व काय आहे याकडे जेव्हा आपण येतो तेव्हा आपल्याला सेनापती बापटांच्या चार ओळी आठवतात आणि त्या मला वाटतं एकूण महाराष्ट्राचं देशाच्या पातळीवरचं महत्त्व अधोरेखित करणारे आहेत. महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले महाराष्ट्राविना राष्ट्र गाडानं चाले. महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले महाराष्ट्राविना राष्ट्र गाडानं चाले खरा वीर वैरी पराधीनतेचा खरा वीर वैरी पराधीनतेचा महाराष्ट्र आधार हा भारताचा असं सेनापती बापट यांनी लिहून ठेवलेलं आहे. आणि मला वाटतं महाराष्ट्राची एकूण देशाच्या विकासातली देशाच्या जडणघडणीतली किंवा एकूण भारताला पुढे नेण्यातली भूमिका ही बापटांनी सेनापती बापटांनी अतिशय योग्य अतिशय उत्तम अशा शब्दात आपल्यापुढे मांडलेली आहे. तरी काय दिलं महाराष्ट्रानं भारताला अनेक महत्त्वाच्या गोष्टी दिलेल्या आहेत. या सगळ्यांचा ज्यावेळी आपण विचार करतो सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला राजर्षी शाहू महाराज आठवतात. राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात कोल्हापूर संस्थानात 26 जुलै 1902 रोजी एक कायदा केला. तो कायदा होता 50% आरक्षणाचा. आपल्या संस्थानातील मागास घटकांना तळागाळातल्या घटकांसाठी 50% आरक्षण देण्याचा कायदा 1902 साली म्हणजे आजपासून जवळपास 118 वर्षापूर्वी राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात केला होता. तो कायदा केल्यामुळं त्यांना तत्कालीन समाजातील प्रस्थापितांचा मोठ्या प्रमाणात विरोध सहन करावा लागला होता. पण हा सगळा विरोध सहन करून अनेक जीवावर आलेली अनेक जोखमीची संकट
त्यांचा मुकाबला करून शाहू महाराजांनी हे आपलं आरक्षणाचं धोरण कोल्हापूर संस्थानात अतिशय धैर्यानं राबवलेलं होतं. मला वाटतं देशाचं आजचं एकूण आरक्षणाचं चित्र, आरक्षणासंदर्भातली प्रस्थापित समाजाची भूमिका या सगळ्या गोष्टी जेव्हा बघतो त्यावेळी 100 वर्षापूर्वी हा राजा किती दिलदार होता, तळागाळातल्या घटकांच्या प्रती त्याच्या हृदयात किती ममता होती हे आपल्याला या राजर्षी शाहू महाराजांच्या एकूण या आरक्षणाच्या त्यावेळच्या दृष्टीमुळे दिसून येतं. आणि मला वाटतं आरक्षणाचं हे जे सूत्र आहे देशानं स्वातंत्र्यानंतर घटनेनं स्वातंत्र्यानंतर स्वीकारलेलं हे सूत्र हा शाहू महाराजांचा एकूण ही देणगी आहे असं मला वाटतं. म्हणजे आरक्षणाची निर्मिती कोल्हापुरात पहिल्यांदा झाली, ती महाराष्ट्रात झाली आणि हेच आरक्षणाचं जे सूत्र आहे ते देशानं स्वीकारलं. त्यामुळे मला वाटतं आरक्षण ही महाराष्ट्रानं राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिलेली फार मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं. पुन्हा दुसरी एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे ती आहे रोजगार हमी योजनेची. मित्रो आपल्याला माहित आहे 1972 महाराष्ट्राचा दुष्काळ आणि ज्यांनी तो अनुभवला असेल ती पिढी आज आहे किंवा नंतरच्या तो कालखंड खूप अलीकडचा असल्यामुळं नंतरच्या पिढीने 1972 दुष्काळाच्या संदर्भात खूप गोष्टी ऐकलेल्या असतील. या दुष्काळाच्या काळात महाराष्ट्र सरकारनं वसंतराव नाईक तत्कालीन मुख्यमंत्री होते त्यांच्या काळात रोजगार हमी योजना राबवलेली होती. वीस पागे यांना या रोजगार हमी योजनेचं शिल्पकार मानलं जातं. तर ही रोजगार हमी योजना राबवून इथल्या माणसांना कष्टकरी माणसांना सामान्य माणसांना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सन्मानानं जगण्याची सोय करून दिली होती, माणसांना जगण्याचा आधार दिलेला होता. खरं तर ही जी रोजगार हमी योजना 1972 महाराष्ट्र सरकारनं राबवलेली होती ही योजना म्हणजे राजर्षी शाहू महाराजांनी 1896-97 आणि त्यानंतरच्या काळात जो कोल्हापूर संस्थानात दुष्काळ पडलेला होता त्या दुष्काळात राबवलेली जशीच्या तशी योजना मला वाटतं रोजगार हमी योजनेच्या रूपाने 1972 महाराष्ट्र शासनाने राबवलेली होती. मी मित्रो कल्पना करा म्हणजे 1896-97 काळ राजर्षी शाहू महाराजांनी 1894 राज्यकारभाराची सूत्र हाती घेतलेली आहेत आणि या तरुण राजानं सूत्र हाती घेतल्यानंतर 2-3 वर्षातच प्रचंड मोठ्या दुष्काळाला सामोरं जावं लागतंय. त्या काळात मुंबई इलाक्यात दुष्काळात तडफडून शेकडो माणसं मेल्याची नोंद आहे पण कोल्हापूर संस्थानात एक सुद्धा माणूस उपास मारणे किंवा भूक भरणे मेलेला नव्हता. काय केलं होतं शाहू महाराजांनी? शाहू महाराजांनी त्या काळात दुष्काळाची तीव्रता लक्षात घेऊन दुष्काळाची दाहकता लक्षात घेऊन आणि रोजगार हमीची ज्या पद्धतीनं कामे होती त्या पद्धतीनं रस्त्याची तलावांची प्रचंड प्रमाणात कामं काढली होती. जी सरकारी गायरानं होती ती लोकांच्या जनावरांसाठी मोकळ्या पद्धतीनं खुली करून टाकलेली होती. रोजगार हमीच्या कामावर महिलांना पुरुषांना सगळ्यांना प्रचंड प्रमाणावर कामं होती. तर हा राजा जेव्हा त्या रणरण त्या उन्हात जेव्हा या दुष्काळी कामांची पाहणी करत होता त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की या कामावर काम करणाऱ्या ज्या महिला आहेत त्या महिलांची तान्ही मुलं कुठंतरी शेजारी रस्त्याच्या कडेला ठेवली जात आहेत. तर त्यावेळी त्या काळात 1896-97 काळात या कामावर जाणाऱ्या महिलांच्या मुलांसाठी पाळणाघरं सुद्धा त्या काळात राजर्षी शाहू महाराजांनी सुरू केली होती आणि जे अपंग असतील निराधार असतील वृद्ध असतील या वृद्धांच्या साठी जेवणाची किंवा राहण्याची व्यवस्था करणारी काही छावण्या अशाही राजर्षी शाहू महाराजांनी त्या काळात सुरू केल्या होत्या. मला वाटतं ही जी दूरदृष्टी आहे ही दूरदृष्टी पुढं 1972 दुष्काळातल्या रोजगार हमी योजनेत प्रतिबिंबित झाली आणि नंतर केंद्र सरकारनं डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पंतप्रधान पदाच्या काळात ही रोजगार हमी महाराष्ट्राची योजना मनरेगा म्हणून राष्ट्रीय पातळीवर स्वीकारली आणि आज घडीला या रोजगार हमी योजनेत मला वाटतं देशभरात 15 कोटीहून अधिक लोक काम करतायत. ही मला वाटतं महाराष्ट्रानं देशाला दिलेली फार मोठी देणगी आहे. मला नेहमी व्यक्तिगतरित्या वाटतं महात्मा गांधींच्या नावानं अनेक योजना आहेत. महात्मा गांधी आपलेच आहेत. महात्मा गांधींच्या बद्दल अडी असण्याचं काहीच कारण नाही पण जी राष्ट्रीय पातळीवर मनरेगा योजना राबवली जाते ती योजना ज्यांच्या विचारावर त्यांनी केलेल्या त्या योजनेचे जे जनक आहेत ते खऱ्या अर्थाने शाहू महाराज आहेत. त्यामुळे मला वाटतं मनरेगासाठी किंवा महात्मा जी केंद्रीय पातळीवर राबवली जाणारी जी रोजगार हमी योजना आहे त्या योजनेसाठी राजर्षी शाहू महाराजांचं नाव हे जास्त संयुक्तिक किंवा जास्त योग्य ठरू शकतं. मित्र हो महाराष्ट्रानं देशाला
ज्या अनेक गोष्टी दिल्या आहेत. महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये म्हणजे जिल्हा परिषदा, ग्रामपंचायती, पंचायत समिती किंवा महापालिका, नगरपालिका यामध्ये ज्यावेळी आरक्षणाचं धोरण आणण्याची प्रक्रिया सुरू होती त्या काळात केंद्रीय पातळीवर या आरक्षणाचा चेंडू लोकसभेतून राज्यसभेत, राज्यसभेत लोकसभेत असा अनेक वर्षे टोलवला जात होता. 33% आरक्षणाचा हा महिला आरक्षणाचा चेंडू. पण त्याच काळात हे सगळा टोलवाटोली सुरू असताना महाराष्ट्रात शरद पवार यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात महाराष्ट्रानं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी 30% आरक्षणाची सोय करून दिली होती. याचा अर्थ देश पातळीवरच्या 33% आरक्षणाची कोंडी त्याची महाराष्ट्रानं पुरलेली होती आणि महाराष्ट्रानं आरक्षण दिल्यानंतर काही महिन्यानंतर देश पातळीवरचे 33% आरक्षण आलं आणि तेच पुन्हा 50% गेलं. त्याची सुरुवात सुद्धा 50% आरक्षणाच्या मागणीची सुरुवात सुद्धा महाराष्ट्रातून पहिल्यांदा झाली. ही महाराष्ट्र सरकारनं त्या संदर्भात अंमलबजावणी केली होती आणि हे जे 50% स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मधलं महिलांचं आरक्षण आहे त्याची धोरण 73 आणि 74 घटनादुरुस्तीमुळे राष्ट्रीय पातळीवर आलं असलं तरी त्याची सुरुवात महाराष्ट्रातून झाली होती. शरद पवार संरक्षण मंत्री असताना भारतीय सैन्य दलाची जी महिलांसाठी दरवाजे खुले झाले म्हणजे सैन्य दलात महिलांना संधी नव्हती. शरद पवार संरक्षण मंत्री असताना केंद्रात महिलांसाठी संरक्षण दलाचे दरवाजे खुले झाले. मला वाटतं हा सुद्धा एक महाराष्ट्रानं देशाच्या पातळीवर दिलेलं मोठं योगदान मानावं लागेल. सामाजिक पातळीवर जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपण नेहमी असं राज्यकर्त्यांना किंवा समाजाला कोणत्याही गोष्टीत असं आपण म्हणतो की आपल्याला ज्यावेळी आपण संभ्रमात असू त्यावेळी आपण पाठीमागं वळून बघायला पाहिजे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कामाकडे बघायला पाहिजे, महात्मा फुले यांच्याकडे बघायला पाहिजे, राजर्षी शाहू महाराजांच्याकडे बघायला पाहिजे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याकडे बघायला पाहिजे. हे आपण ज्यावेळी बोलतो त्यावेळी ते फार आदर्शवादी असं वाटतं कारण आपण नेहमी असं म्हणतो की इतिहासाकडे बघायला पाहिजे. पण मला वाटतं त्यापेक्षाही अलीकडच्या काळात आपण महाराष्ट्राची स्थापना झाली त्यावेळी यशवंतराव चव्हाण हे पुन्हा आपण आधुनिक महाराष्ट्राचे सुधार ज्यांना म्हणतो, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि देशाच्या पातळीवर सुद्धा ज्यांनी महाराष्ट्रातलं नाव लोकी पाडवलं असे यशवंतराव चव्हाण ज्यावेळी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले तर ते होत असताना त्यांच्या डोक्यात त्यांच्या कल्पनेत महाराष्ट्राचं जे चित्र होतं ते चित्र खूप वेगळं होतं. महाराष्ट्र राज्याची स्थापना व्हायची होती काही महिन्यातच हे स्वतंत्र राज्य निर्मिती होणार होती त्यावेळी यशवंतरावांनी एका भाषणात म्हटलेलं होतं लवकरच महाराष्ट्राच्या राजकारणाची पहिली पावले टाकली जाणार आहेत. अशा वेळी कोणत्या दिशेने माझे मन काम करीत आहे, कोणते प्रश्न आम्हाला आमच्या समोर ठेवायचे आहेत आणि त्या प्रश्नांची उकल आम्हाला कोणत्या पद्धतीने करायला पाहिजे याचा आराखडा जर आम्ही विचारपूर्वक आमच्या पुढे ठेवला नाही तर आंधळ्यासारखा प्रवास करण्याचा प्रसंग आमच्यावर येईल. परंतु आम्हाला आंधळ्यासारखा प्रवास करायचा नाही, डोळसपणे प्रवास करायचा आहे. निश्चित ठिकाणी जाण्यासाठी आम्हाला हा प्रवास करायचा आहे आणि एका निश्चित गतीने तो पुरा करायचा आहे. अशा प्रकारची उमेद आणि ईर्ष्या आम्हाला आमच्या मनात निर्माण करावायची आहे आणि म्हणून लक्षात घेण्यासारखे आज आमच्या समोर कोणते प्रश्न आहेत याचा आपण विचार करावायला पाहिजे. माझ्या मते हे प्रश्न 3 प्रकारचे आहेत. काही राजकीय प्रश्न आहेत, काही सामाजिक प्रश्न आहेत आणि काही आर्थिक प्रश्न आहेत. म्हणजे यशवंतरावांनी महाराष्ट्राच्या संदर्भातली, महाराष्ट्राच्या रचनेसंदर्भातली जी आपली कल्पना सांगितली होती त्या आणि त्यांच्या प्रश्नांच्या संदर्भातली चर्चा केली होती तेव्हा राजकीय, सामाजिक आणि आर्थिक अशा तिन्ही पातळीवर त्या प्रश्नांचा विचार केलेला होता आणि या तिन्ही पातळीवर महाराष्ट्र भक्कम, आर्थिकदृष्ट्या महाराष्ट्र भक्कम राहील यासाठी काही त्यांनी गोष्टी केल्या. त्यातलं मला वाटतं सहकार हे महाराष्ट्रानं देशाला दिलेलं फार मोठं योगदान आहे असं मला वाटतं. म्हणजे देशातलाच नव्हे तर आशिया खंडातला पहिला सहकारी साखर कारखाना महाराष्ट्रात सुरू झालेला होता आणि महाराष्ट्र स्वतंत्र महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर यशवंतराव चव्हाण यांनी सहकारी साखर कारखान्याला किंवा एकूण सहकार क्षेत्राला ज्या पद्धतीने ताकद दिली त्यामुळे मला वाटतं देशाच्या पातळीवर सहकाराचं महत्व पटलं आणि सहकाराच्या देशाच्या पातळीवर सहकाराच्या वाढीसाठी महाराष्ट्रानं फार महत्वाची भूमिका बजावली. यशवंतरावांनी यावेळी सामाजिक प्रश्नांची चर्चा केली होती तर मला वाटतं त्यावेळी त्यांनी म्हटलेलं होतं की या महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीच्या पुढच्या पुढे माग आणि विचारवंतांनी महाराष्ट्राच्या या संदर्भात लेख लिहिलेले होते त्याचा उल्लेख करून यशवंतरावांनी एका भाषणात म्हटलेलं होतं
की अनेक विचारवंतांनी महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनाचं जे वर्णन केलेलं आहे ते वर्णन भंगलेले मन या शब्दांनी केलेलं आहे. मित्रहो, 1960 कालखंड आहे आणि त्या काळात स्वतः महाराष्ट्र राज्याची निर्मिती होत असताना महाराष्ट्रातल्या अनेक विचारवंतांनी महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनाचं वर्णन भंगलेलं मन असं केलेलं आहे. त्या संदर्भात यशवंतराव चव्हाण म्हटलंय, म्हणजे आपल्या काही गोष्टींच्याकडे केवळ गौरवीकरणाच्या दृष्टिकोनातून केवळ उदात्तीकरणाच्या दृष्टिकोनातून पाहणं फारसं हिताचं ठरत नाही की आत्मपरीक्षण करण्याची खूप गरज असते. आणि यशवंतराव हे खूप वस्तुनिष्ठ पायावर राजकारण समाजकारण करणारे दूरदृष्टीचे नेते होते, त्यामुळे त्यांना इथल्या धोक्यांची जाणीव होती. त्यावेळी त्यांनी म्हटलेलं होतं, हे जे भंगलेलं मन आहे ते आम्हाला सांधावयाचे आहे. ब्राह्मण ब्राह्मणांकरिता विचार करतो, मराठा मराठ्यांकरिता विचार करतो, महार महारांकरिता विचार करतो, माळी माळ्यांकरिता विचार करतो. हे मासले मी केवळ नमुन्यादाखल सांगितले आहे. जातीयवादाच्या या विषारी विचारांपासून आपण महाराष्ट्राला मुक्त केले पाहिजे. जातीयवादाचा विचार समूळ नष्ट केला पाहिजे, तेव्हाच महाराष्ट्राचे सामाजिक मन एकजिनशी होईल. परंतु हे कार्य आपण एका दिवसात एका रात्रीत करू शकणार नाही. मित्रहो, 60 वर्षापूर्वी यशवंतरावांनी जातीवादाच्या विषारी विचारापासून महाराष्ट्राला मुक्त केले पाहिजे असे विचार मांडलेले होते. आणि आपण 60 वर्षानंतर महाराष्ट्राचा हिरक महोत्सव साजरा करत असताना महाराष्ट्राच्या यशवंतरावांनी हे जे विचार मांडले होते त्यापासून यशवंतरावांनी म्हटलं की एका रात्री ते होणार नाही, पण 60 वर्षात त्यातलं काय साध्य केलं याचा आपण विचार करतो तेव्हा आपल्याला फार निराश होण्यासारखं चित्र दिसतं. म्हणजे राजकारण हे अनेक जातीपातींच्या पातळीवर राजकारण अधिक किंवा राजकारणाच्या पार्श्वभूमीवर या जातीपातींचं जे अस्मिता आहे त्या अधिक तीक्ष्ण आणि तीव्र बनायला लागलेल्या आहेत. ही 60 वर्षापूर्वीची जी परिस्थिती होती परंतु आज सुद्धा ती परिस्थिती सौम्य होण्याऐवजी ती परिस्थिती तीव्र बनत चाललेली आहे. त्या परिस्थितीचं गांभीर्य अधिक वाढत चाललेलं आहे. खरं तर मी सुरुवातीला ज्या पद्धतीने उल्लेख केला छत्रपती शिवाजी महाराजांचा, राजर्षी शाहू महाराजांचा, महात्मा फुल्यांचा किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, तर मला वाटतं यांच्या विचारांच्यामध्ये या जातीवादीच्या विचारापासून मुक्त होण्याची फार मोठी ताकद आहे. पण आपण त्याचंच अनुकरण करण्याचं टाळतो किंवा त्या विचारांच्याकडे बघण्या गांभीर्याने बघण्याचं टाळतो. आणि या महापुरुषांचा विचार सुद्धा फक्त आपल्या आपल्या सोयीच्या राजकारणासाठी करतो. आणि त्यांनी जे सामाजिक विचार दिले, सर्वसमावेशक ते विचार दिले, परस्पर बंधुभावाचे आणि एकूण माणसाकडे माणूस बघून बघण्याची दृष्टी दिली त्याकडे दुर्लक्ष करतो. महाराष्ट्राला ही समाज सुधारकांची परंपरा आहे. ही समाज सुधारकांची परंपरा फार मोठी परंपरा आहे. महाराष्ट्रात ज्यावेळी राष्ट्राच्या पातळीवर किंवा अन्य कोणत्याही पातळीवर ज्यावेळी वैशिष्ट्य सांगितलं जातं तेव्हा इथल्या सामाजिक सुधारणेच्या चळवळी हे महाराष्ट्रात एक फार मोठं वैशिष्ट्य मानलं जातं. आणि अन्य कोणत्याही राज्यातल्या जातीवादाच्या संदर्भात, अन्य कोणत्याही राज्यातल्या जातीय धार्मिक प्रश्नांच्या संदर्भात आपण चर्चा करतो, पण तेच प्रश्न महाराष्ट्राच्या पातळीवर मात्र ते तितक्या तीव्रतेने जाणवायला नको. त्याचं कारण इथं सामाजिक सुधारणांची मोठी मोठ्या चळवळी झाल्या आहेत. सामाजिक सुधारकांची इथं मोठी परंपरा निर्माण झालेली आहे. आणि या सुधारकांच्या सुधारकांची परंपरा असलेल्या महाराष्ट्रात मला वाटतं हे जे जातीयवादी जे स्वतंत्र चुलींचं राजकारण आहे ते महाराष्ट्राला शोभादायक नाही हे आपण या निमित्तानं समजून घ्यायला पाहिजे. खूप महाराष्ट्राच्या सामाजिक प्रश्नांच्या संदर्भात किंवा सामाजिक चळवळींच्या संदर्भात खूपशा गोष्टी करता येतील. म्हणजे महाराष्ट्रातल्या ज्या सामाजिक चळवळी आहेत या सामाजिक चळवळींच्या मध्ये आपल्याला आंबेडकरी चळवळीचा प्रामुख्यानं उल्लेख करावा लागेल. आंबेडकरी चळवळीनं वेदना विद्रोह नकार या सूत्राच्या आधारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या विचारांच्या प्रकाशाची एक चळवळ उभी केली. ही सामाजिक आणि सांस्कृतिक पातळीची चळवळ होती. आणि या चळवळीनं आंबेडकरी समाजाला
दलित उपेक्षित समाज घटकांना जे आत्मभान दिलं ते मला वाटते आत्मभान खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. ज्यावेळी यशवंतराव चव्हाण राजकारण करत होते किंवा नंतरच्या काळात शरद पवार किंवा बाळासाहेब ठाकरे यांचं राजकारण आपण बघतो तर मला वाटतं या राजकारणाचं सूत्र जे सांगायचे ते 40% राजकारण आणि 60% समाजकारण हे त्यांच्या राजकारणाचं सूत्र होतं. खरं तर राजकारण आणि समाजकारण या एका कणाच्या दोन बाजूची वस्तू तिथे आहे. पण तरी सुद्धा शरद पवार असतील, यशवंतराव चव्हाण असतील, बाळासाहेब ठाकरे असतील यांनी राजकारणाला समान करण्याची खूप गंभीरपणे अशी जोर दिलेली होती आणि ते सूत्र मांडताना कार्यकर्त्यांच्या प्रबोधन मेळाव्यांच्यामध्ये कार्यकर्त्यांच्या बैठकांमध्ये सातत्याने सांगायचे की 40% राजकारण आणि 60% समाजकारण हे आपल्या कामाचं सूत्र असायला पाहिजे. खरं तर आपण अलीकडच्या राजकारणाचा विचार केला तर हे सूत्र दिसतं का? म्हणजे ज्या पद्धतीनं राजकारण समाजकारणापासून फारकत घेतलेली आहे, म्हणजे शिवसेनेसारख्या संघटनेची आपण विचार करतो तर शिवसेनेसारखी संघटना ही सामाजिक कामावर उभी राहिली आहे. रुग्णवाहिकांच्या सारखी एकूण एक अत्यंत निकडीची गोष्ट आणि त्याद्वारे लोकांच्या पदे उभी, म्हणजे या संघटनेच्या कामाला सामाजिक कामाची मोठी जोड होती, सामाजिक कामाची परंपरा होती. यशवंतराव चव्हाण तीच मांडणी करत होते, वसंतदादा पाटील तीच मांडणी करत होते, शरद पवार ही तेच सूत्र मांडत होते. पण एकूण आजचं वर्तमानातलं राजकारण बघितलं तर या राजकारणानं समाजकारणापासून बऱ्यापैकी फारकत घेतलेली दिसते. त्याच पद्धतीनं ज्यावेळी समाजकारणाचा विचार करतो, मी आंबेडकर चळवळीच्या अनुषंगाने मागाची म्हणत होतो की आंबेडकर चळवळीचं जे समाजकारण होतं त्या समाजकारणाला सांस्कृतिकरणाची जोड होती. पण आजच्या काळात एकूण जे समाजकारण आहे या समाजकारणानं सांस्कृतिक गोष्टींच्या पासून सांस्कृतिकरणापासून फारकत घेतली आहे. खर तर सांस्कृतिक बाबींची जोड असल्याशिवाय समाजकारणाला एक अधिष्ठान प्राप्त होत नाही, समाजकारणाला एक वैचारिक पाया मिळत नाही. त्यामुळं जसं राजकारणाला समाजकारणाची जोड असायला हवी त्याच पद्धतीनं समाजकारणाला सांस्कृतिकरणाची जोड असायला पाहिजे. हे असेल तरच, समाजकारणाची जोड असेल तर महाराष्ट्राचं राजकारण अधिक चांगल्या रीतीने चालू शकेल आणि जर सांस्कृतिकरणाची जोड असेल तर महाराष्ट्राचं समाजकारण अधिक चांगल्या रीतीने चालू शकेल असं मला वाटतं. म्हणजे मी महात्मा फुले यांचा विचार उल्लेख करतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख करतो, तर यानंतरच्या ज्या चळवळ्या आहेत, म्हणजे आंबेडकर चळवळीचा आपण उल्लेख केला, त्यानंतरची बाबा आढावांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची झालेली एक गाव एक पानवटा चळवळ ही फार मोठी एकूण सामाजिक क्षेत्रातली चळवळ होती असं मला वाटतं. त्यानंतर डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेली जी अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ होती, अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ ही सुद्धा फार महाराष्ट्रातली महत्वाची चळवळ आहे असं मला वाटतं. आणि त्या दृष्टीने महाराष्ट्र सरकारनं जे जादूटोणा विरोधी विधेयक सादर केले, अलीकडच्या काळात कर्नाटक सरकारने अशाच पद्धतीचं एक विधेयक मंजूर केलेलं आपल्याला ऐकण्यात आलं असेल. तर ही जी सामाजिक चळवळींची महाराष्ट्राची परंपरा आहे, ही सामाजिक चळवळीची परंपरा फार मोठी आहे आणि देशाला दिशादर्शन करणारी आहे असं मला वाटतं. ही सामाजिक पातळीवर सांगता येतं, त्याच पद्धतीने शैक्षणिक क्षेत्रात सांगता येतं. तर मग भाऊराव पाटील असतील, बापूजी साळुंके असतील, पंजाबराव देशमुख असतील, यासारख्या अनेक लोकांनी शिक्षणाची जी गंगोत्री आहे ती तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी तर शेवटचा अगदी खेड्यातल्या माणसाच्या झोपडपट्टीपर्यंत ही शिक्षणाची गंगा पोहोचवण्यासाठी यांनी जे शिक्षण क्षेत्रात काम केलं ते मला वाटतं महाराष्ट्र जो आजच्या काळात आपल्याला पुढारलेला, अन्य राज्यांच्या तुलनेत पुढारलेला, सुधारलेला दिसतो. महाराष्ट्राचं समाजकारण म्हणजे आपण त्यातल्या दोषांची चर्चा करत असलो किती केली तरी सुद्धा अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राचं समाजकारण हे अधिक प्रगल्भ आहे. त्याचं कारण ही जी समाज सुधारकांची परंपरा आहे आणि त्याला शिक्षणाची जोड कर्मवीर भाऊराव पाटलांच्या पासून त्यांच्या नंतरच्या ज्या काही समाज धोरणांनी दिली ती मला वाटतं जास्त महत्वाची आहे असं मला वाटतं. हे पारंपरिक शिक्षणाच्या बाबतीत नाही तर आधुनिक शिक्षणाच्या बाबतीत आपल्याला सांगता येतं. म्हणजे वसंतदादा पाटील यांच्या काळात जे विनाअनुदान शिक्षणाचं धोरण महाराष्ट्राला आणलं, सुरुवातीच्या काळात अनेक लोकांनी याच्यावर प्रचंड टीका केली, ही शिक्षणाची दुकानदारी आहे, शिक्षणाचं खाजगीकरण आहे, सामान्य माणसाला शिक्षणापासून तोडण्याचे उद्योग सुरू आहेत, खूप टीका झाली. पण 1983 नंतर म्हणजे आज साधारण 35-36-37 वर्षानंतर आपण 4 दशकांच्या नंतर या सगळ्या गोष्टींच्याकडे बघतो त्यावेळी आपल्या लक्षात येतं की ही शिक्षणाचं जे विनाअनुदान धोरण वसंतदादाने आणलं
त्यातून डॉक्टर डीवाय पाटील असतील, पतंगराव कदम असतील, कमल केशव कदम असतील, अशा ज्या लोकांनी शिक्षणाचं जे खाजगीकरण करून जागतिक एकूण सगळं जागतिकीकरणानंतर सगळ्या गोष्टी बदलल्या, त्यात हे दर्जेदार शिक्षण देणाऱ्या संस्था आहेत उभे राहिल्या दिसतात. आणि खाजगीकरणातून ज्या संस्था उभ्या राहिल्या, ज्यांनी दर्जा टिकवला त्याच टिकल्या, त्या निकृष्ट होत्या, त्या लयाला गेल्या. मला वाटतं ही आपण त्यावेळी काळाच्या पातळीवर या गोष्टीचं मूल्यमापन करण्यात चूक केलेली होती. तर आज त्याकडे मागं वळून बघितलं तर त्यातून महाराष्ट्र हे शिक्षण क्षेत्रातलं एक आघाडीचं राज्य आहे. त्याला हे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सुरुवातीपासून जी इथली तळागाळातल्या घटकांसाठी शिक्षण मिळण्यासाठी जे ज्या शिक्षण रयत शिक्षण संस्था असतील, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था असतील, या संस्था सुरू केल्या, त्याच पद्धतीनं 1983 नंतर खाजगीकरणाच्या माध्यमातून जे व्यावसायिक शिक्षणाच्या संस्था सुरू झाल्या, या व्यावसायिक शिक्षणाच्या संस्थांचं सुद्धा खूप मोठं योगदान महाराष्ट्राच्या ज्या सुधारलेली जी पुढारलेली अवस्था आहे त्यामध्ये असं मला वाटतं. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ही महाराष्ट्राच्या एकूण समाजकारणातली फार मोठी चळवळ होती. ती संपूर्णपणे राजकीय चळवळ असली तरी सुद्धा त्यात एक व्यापक अर्थानं समाजकारण होत. म्हणजे आपल्याला सी डी देशमुख माहिती असतील, देशाचे अर्थमंत्री म्हणून त्यांचा नावलौकिक होता मोठा, अशी प्रचंड विद्वान असली सी डी देशमुख यांनी ज्यावेळेला मुंबईचं संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीच्या संदर्भात त्यावेळी आपल्या केंद्रीय अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिलेला होता, आणि त्यामुळं एकूण संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला फार मोठं बळ मिळालं होतं हे आपल्या लक्षात घ्यायला पाहिजे. तर सी डी देशमुखांचं हे जे योगदान आहे या एकूण संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या अनुषंगानं किंवा देशाच्या पातळीवर, तर ते फार मोठं योगदान आहे. खरं तर नंतरच्या काळात महाराष्ट्रानं सी डी देशमुख यांची ज्या योग्य रीतीनं कदर करायला पाहिजे होती ती केली नाही, हे आपल्याला इथं स्पष्टपणे नमूद करावं लागेल असं मला वाटतं. खूप गोष्टी सांगता येऊ शकतील. म्हणजे इथल्या महाराष्ट्रातल्या स्त्रियांचे जे लढे आहेत, म्हणजे मेधा पाटकरांनी जे देशपातळीवर प्रतिबंधस्थांच्यासाठी विस्थापितांच्यासाठी जे आंदोलन केलं आहे, त्यांचं आंदोलन अतिशय देशपातळीवर आपल्याला गेलेलं दिसतं. त्याचबरोबर नंदुरबार त्या परिसरात आदिवासींसाठी काम करणारे प्रतिभा शिंदे असतील, किंवा विदर्भात वेगवेगळ्या चळवळीमध्ये काम करणाऱ्या परमिता गोस्वामी असतील, अशी कितीतरी नाव आपल्याला घेता येतात की ज्यांनी एकूण महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीमध्ये अनेक गोष्टीमध्ये खूप मोठं योगदान दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. राष्ट्रीय पातळीवरच्या राजकारणात यशवंतराव चव्हाणांच्या पासून ते आजच्या नितीन गडकरींच्यापर्यंत अशा अनेक नेत्यांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. सामाजिक क्षेत्राचा जर विचार केला तर सामाजिक क्षेत्रात आपल्याला बाबा आमटेंचं काम दिसतं, किंवा नानाजी देशमुखांचं काम असतं. अण्णा हजारेंच्या एकूण आंदोलनाच्या संदर्भात आजच्या काळात अनेकांचे मतभेद असू शकतील, पण 10 वर्षापूर्वीची परिस्थिती लक्षात घेतली तर अण्णा हजारे यांनी जे आंदोलन उभं केलं ते देशाच्या केंद्रस्थानी होतं, आणि स्वातंत्र्यानंतरचं एक महत्वाचं आणि खूप मोठं सामाजिक आंदोलन अशी त्याची ख्याती निर्माण झालेली होती. तर त्याचाही आपल्याला एकूण देशाच्या पातळीवर महाराष्ट्रानं उभं केलेलं एक मोठं आंदोलन, किंवा महाराष्ट्रातून ज्या आंदोलनाची सुरुवात झाली तसं ते आंदोलन म्हणून आपल्याला विचार करावा लागेल असं मला वाटतं. मित्र हो, खूप गोष्टींच्या संदर्भात बोलता येऊ शकेल. महाराष्ट्राच्या राजकीय सामाजिक समाजकारण राजकारण या संदर्भात खूप गोष्टींची मांडणी करता येईल. राजकारणाचा जर आपण पट बघितला तर सुरुवातीच्या काळातलं काँग्रेस केंद्रित असलेलं राजकारण, त्या काळात शेतकरी कामगार पक्ष असेल, जनता पक्ष असेल, या जनता पक्षाचं राजकारण, नंतरच्या काळात शिवसेना किंवा जनसंघाचं रूपांतरित झालेला भारतीय जनता पक्ष असेल, नंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल, अशा रिपब्लिकन पक्षाचं राजकारण असेल, किंवा रिपब्लिकन पक्षाच्या वेगवेगळ्या गटांचं राजकारण असेल, असं वेगवेगळ्या राजकीय पक्षांचं राजकारण आपल्याला त्या राजकारणाच्या संदर्भात किंवा त्या राजकारणातल्या स्थित्यंतरांच्या संदर्भातही आपल्याला खूप गोष्टी बोलता येऊ शकतात. पण इथं वेळेची मर्यादा लक्षात घेता या सगळ्यांच्या तपशिलात जाणं शक्य नाही. पण या निमित्तानं एक गोष्ट आपल्याला एक या राजकारणाच्या स्थित्यंतरांच्या मध्ये जी महाराष्ट्राच्या राजकारणात घडलेली जी महत्वाची गोष्ट आहे तिची नोंद करावी लागेल असं मला वाटतं. ती म्हणजे इथल्या डाव्या आणि समाजवादी चळवळीचा जो राग झाला
तो मला वाटतं खूप चिंताजनक अशी गोष्ट आहे. म्हणजे सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी, सर्वसामान्यांच्या जीवनभरणाच्या प्रश्नांच्यासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणारे डावे आणि समाजवादी हेच मला वाटतं खर तर प्रामाणिकपणे संघर्ष करत असतात, कोणत्याही लाभ हानीची पर्वा न करता. म्हणजे डाव्या पक्षांना माहिती असतं की आपला नगरसेवक सुद्धा निवडून येणार नाही, त्यांना माहिती असतं की आपलं आमदार कधीच होणार नाही, पण तरी सुद्धा या लाभ राजकीय लाभ हानीच्या पलीकडे जाऊन ही मंडळी सतत सामान्य माणसांच्या प्रश्नावर चळवळी संघर्ष करीत असतात. पण मला वाटतं हे जे गेल्या 20-25 वर्षातलं राजकारण बदलत गेलंय, त्यात हे पक्षही काळाबरोबर जुळवून घेण्यात, काळाची पावलं ओळखण्यात कमी पडले आणि एकूण या बदलत्या काळानंही त्यांना एकूण राजकीय परिघाच्या बाहेर फेकलं. त्यामुळे मला वाटतं एकूण महाराष्ट्राच्या समाजकारणाचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. पण तरी सुद्धा प्राध्यापक एम डी पाटील म्हणतात त्याप्रमाणे, म्हणजे या डाव्या पक्षांचं समाजवादी चळवळींचं जरी संसदीय राजकारणात प्राबल्य नसलं तरी रस्त्यावरचे बहुमतात ते आघाडीवर असतात, त्यामुळे अनेक लढाया रस्त्यावरच्या अनेक लढायामध्ये ते यशस्वी झालेले दिसतात, यशस्वीपणे अनेक लढाया त्यांनी जिंकलेल्या दिसतात आणि सरकारवर सत्ताधाऱ्यांच्यावर अंकुश ठेवण्याचं काम ही मंडळी करीत असतात. खर तर राजकारण, समाजकारण आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या अनेक बाबी याचा खूप खर तर दीर्घ पट मांडता येऊ शकतो, पण एकाच नाण्याच्या असलेल्या या दोन बाजू त्या परस्पर पूरक असायला पाहिजे. राजकारणाला समाजकारणाची जोड असायला पाहिजे आणि समाजकारण करताना समाजकारणाला राजकारणाचा सतत पाठिंबा असायला पाहिजे. मला वाटतं हे राहिलं, हे होत राहिलं तर महाराष्ट्राचं राजकारण आणि समाजकारण अधिक निकोपपणे, अधिक निर्विषपणे आणि लोकशाहीला धरून लोकशाही मार्गानं अत्यंत प्रगल्भपणे वाटचाल करेल आणि हे राजकारण समाजकारण ज्या अन्य काही महाराष्ट्रानं देशाला गोष्टी दिल्या आहेत त्या पद्धतीनं महाराष्ट्राचं राजकारण आणि समाजकारण सुद्धा देशाला दिशादर्शक ठरेल अशी ही अपेक्षा व्यक्त करतो. हिरक महोत्सवानिमित्त महाराष्ट्राच्या संपूर्ण जनतेला आणि तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.